नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. माझं नाव आहे प्रथमेश आणि आज मी तुम्हाला घेऊन जाणार आहे अंगणेवाडीला. ते सुद्धा अंगणेवाडीला म्हणजे बऱ्हाडे देवीच्या जत्रेसाठी. तर चला पाहूया कशा अंगणेवाडीची जत्रा आणि आई बऱ्हाडे देवीचं दर्शन घेऊया. आणि त्याचबरोबर हा जो व्हिडिओ आहे, जे लोक आता आपल्या गावाला येऊ शकले नाही आहेत अंगणेवाडी जत्रेसाठी यावर्षी, तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ पूर्ण बघा. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कळेल की कशी होती अंगणेवाडीची जत्रा, आणि जे लोक आलेले आहेत या जत्रेसाठी त्यांनी पूर्ण हा व्हिडिओ संपूर्ण बघा. तर चला बघूया जत्रा अंगणेवाडीची आणि दर्शन घेऊया आणि मजा करूया. चला जत्रेला अंगणेवाडीची. गणपती बाप्पा ओरिया, मूर्ती ओरिया, मामा की जय, बराडी माते की जय. रामनदेव महाराज की जय. राईट मधून जायचं आपल्याला अंगणेवाडीला. इथून अंगणेवाडी 16 किलोमीटर. आता पोहोचलोय फायनली पार्किंग मध्ये अंगणेवाडीला. पार्किंग बघूनच अंदाज आला असेल का ती जरा पार्किंग बघूनच अंदाज आला असेल किती गर्दी आहे जत्रेसाठी. मनीष पण आहे इथे. ही पार्किंग आहे पूर्ण इथे. पार्किंगचे 50 रुपये घेतात गाडी लावण्यासाठी. पार्किंगची जागा पण इथे भरपूर ऐस पैसे आहे. पुढे मंदिर आहे, जाऊया मंदिरात आणि दर्शन घेऊया आई बऱ्हाडे देवीचं. चला येते काका 200 रुपये. खरं ह्या ठिकाणी आड्याने प्रचार म्हणून 100 रुपये एक बॉटल दिली आपली. सध्या काही दुखत असेल, लसकलेला असेल, मुरगळलेला असेल, काम मार लागला. बँक सिंधुदुर्ग बँक दोन्ही साइडला इथे दुकान लागलेले आहेत बाजारात. आता पोहोचलोय मंदिराच्या इथे. इथून मंदिर पण दिसते, जाऊया दर्शन करायला आई बऱ्हाडे देवीचं. आपले नातेवाईक या ठिकाणी आपले वाट पाहत आहेत. तेच वाट आहे. अंकुश गागरे आपले वाट बघत आहे. मंदिराचं एक्झिट आहे. आता आपण दर्शन करून तिथून बाहेर आलो, पण आतमध्ये अलाउड नाही आहे शूटिंग करण्यासाठी. पण शूटिंग करता आलं नाही. देवीचा फोटो वगैरे किंवा देवीची मूर्ती. पण हा आहे बाहेरचा परिसर. इथे देणगी कक्ष आहे आणि समोर आहे प्रसाद वाटप. दादा तुला गेली जाते राजू ठेवलेलं आहे इथे. अंगणेवाडी म्हणून प्रसिद्ध आहे. दादा श्रीदेवी फोटो काढतो, फोटो काढतो आणि दांडेस ही पण एकच आहे, वन शॉट आहे. दर्शन करून झालंय ते आमचं. आता आम्ही चाललो आमच्या एका मित्राच्या घरी. ते मंदिराच्या बरोबर मागेच घर त्याचं. आता जाऊया त्याच्या घरी जरा. देवी
मनीष, ये मनीष घेतोय का? मनीष मोदी टाकायचं मला पाणी सोडायचं थोडस पाणी सोडायचं पुरा आलं की चेक करायचं तर आता आपलं दर्शन पण करून झालेलं आहे आणि आता आपण मार्केटमधून जरा फिरलो इथे. आता आपण जाणार बघायला या जत्रेतलं खास आकर्षण, ते म्हणजे 1.5 टनाचा रेडा आणि 6 किलोचा कोंबडा. तर आता आपण हेच बघायला जाऊया या वर्षीच्या जत्रेमधलं खास आकर्षण असलेलं रेडा आणि कोंबडा. चला हे बघा, 1 ते 4 मार्च 2024 खास आकर्षण 1.5 टनाचा रेडा आणि 6 किलोचा कोंबडा. ते खूप काही आहे ऍक्च्युली, हा खूप काही आहे ऍक्च्युली, हा कृषी मेळ आहे त्यामुळे इथे खूप काही आहे. ते तेलंगणा आहे घरगुती ऑइल मेकर. गॅसेससाठी, मुडव्यासाठी, कफ, दमा, खोकलाचा त्रास असेल, फळ खाल्ल्यानंतर कोमट पाणी प्यायचं, आपल्या पोटातले कांदा पोटॅटो काही पण ठेवा. फिंगर काय, फिंगर म्हणजे भाई बनवण्यासाठी गाजर वा टमाटर कांदा काकडी लोकी काही पण खायला पाहिजे असेल खायला, बारीक पाहिजे वापरता बारीक बारीक. आता खोलायचं असलं तुम्हाला चायनीजची क्वालिटी बघा, इकडं 500 ची मशीन आणि क्वालिटी कापणार नाही, जेवण खाणं कापणार जातात. सोई बनाते, चकली बनाते, पापडी बनाते, घरामध्ये बनवायचे सर, घरामध्ये तयार करायचे, गरम तेलामध्ये सोडायचे सर, नमकीन सोय, भुजिया सोय, करम सोय, बिकाडी बनवायचे, 15 घरामध्ये किचन पॅक कोम मार्बल ग्रेन आहे मागे केलं की निघून जाईल करून आहे. साखर वगैरे टाकायची तुम्ही नंतर टाकू शकता. चकली कोणाला गिफ्ट करायचं गिफ्ट करू शकता, घरामध्ये डेली युज करायचं युज करू शकता. ज्यूसर आहे सर, चिकन तंदुरी, मटन, फिश, फ्रान्स, बोनलेस, कबाब, सुरमई, बांगडा, झिंगा, खेकडा, काही पण कशाला पण लावायचं सर. बघताच कडे निहाय तो रेडा 1.5 टनाचा.
किती होईल ना प्राईस? काका काय बोलले? 10 करोड इथे 6 किलोचा कोंबडा काय तर ना यांची महागड असती ती 2 दिवसात. हा बघा 6 किलोचा कोंबडा बारामतीवरून आलाय. नमस्कार, माझं नाव लक्ष्मण घाडगे, राहणार चोपड, तालुका बारामती, जिल्हा पुणे. आपण हा कोंबडा आता आंगणेवाडी कृषी महोत्सवामध्ये आणलेला आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की 6 किलो झालेलं आहे, 12 महिन्यात 6 किलो वजन झालेलं आहे. म्हणून लोकांना बघता येईल म्हणून आपण हा कोंबडा 12 महिन्यावरून 1 पर्यंत घेऊन आलो. याचं त्याला मका बारडा भुसा आणि कोंबडी खाते हे मिक्स करून आपण एक वाटीपर्यंत भुसा, तांदूळ, गहू, बाजरी परत मिक्स करून देतो संध्याकाळचं. पण सेमच राहतं सगळं, वेगळं त्याला दूध जर कोणाला कोंबडाचा हवा असेल देऊ शकता का? कोंबडा कोणाला हवा असेल तर किंवा याचं ब्रीड वगैरे पिल्लू वगैरे आपण 3 महिन्यानंतर देऊ याचं, कारण आता उन्हाळ्यात जर ब्रीडिंग तयार केलं काय तर ते कसं पुढं पण टिकत नाही, कारण एक तर एसी पोल्ट्री लागते किंवा व्यवस्थित नियोजन लागतं. मग ते उन्हाळ्यानंतर जर आपण ब्रीडिंग केलं तर ते टिकून जातं. एकदा ब्रीडिंग केलेलं आपण ते पिल्ल हे झाले ब्रीडिंग चालू. तर कोणाला जशी पिल्ल मागवायचे असतील तुमच्याकडे, तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर वगैरे आहे का? हाच कॉन्टॅक्ट नंबर आहे ना? 7038300664. थँक्यू. कोणतरी आला हेलिकॉप्टरने मित्रांनो आपला व्हिडिओ इकडे संपवण्याची वेळ आलेली आहे. तर आता आपण बघितलं आंगणेवाडीच्या म्हणजे जत्रा बघितली, मंदिरात का शूटिंगसाठी आपल्याला अलाउड नव्हतं म्हणजे कोणी तिला शूटिंग करू शकत नाही. तर मोबाईल धरला तर मोबाईल किंवा कॅमेरा ओढून घेतला जातो, शूटिंग करण्याचा प्रयत्न करू नका. तर आपण जत्रा बघितली, त्याचबरोबर मित्राच्या घरी गेलो आणि नंतर आपण बघितलं खास आकर्षण जत्रेतलं, ते म्हणजे 1.5 टनचा रेडा आणि 6 किलोचा कोंबडा. तर ह्या दोन्हीसुद्धा तिकडे गोष्टी आतमध्ये आहेत कृषी मेळाव्यामध्ये आणि एकदम शेवटी आहेत. म्हणजे तुम्हाला पूर्ण फिरून पहिले जायला पाहिजे, मग तुम्हाला दिसणार 6 किलोचा कोंबडा आणि 1.5 टनचा रेडा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे आवडतं नक्की कळवा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुला काय बोलायचं आहे? काही नाही. चला, थँक्यू सो मच.